हडपसर मतदारसंघात कोणाचं वार आहे आता, कोणाचं पारडं जड वाटतं? आमच्या दृष्टी तरी साईनाथ बाबत. आम्ही भाजपचेच कार्यकर्ते आहेत, पण आम्ही बहुलत मतदान देणार आहेत. कोणाचं पारडं जड वाटतं इथे? मला तर चेतन दादा रूप आहे. प्रशांत जगताप काय त्यांच्याबद्दल काय मत? जगताप काय माहिती का, जगताप इनॉल्व झाला मतदारसंघात. काय हडपसर मतदारसंघात कोणाची ताकद आहे? आमच्या साईनाथ बाबरची ताकद आहे. चेतन तुपे बद्दल काय मत आहे? चेतन तुपे इकडे जास्त फिरकलेच नाही. काय इथल्या मेन समस्या काय? सगळ्यात पहिली गोष्ट तर इथलं जे आहे वाहतूक समस्या आहे. रोज रोड ब्लॉक असत आहे, पूर्ण व्हेकल जास्त आहेत, रोड शॉर्ट पडतात. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सध्या मी फिरतोय पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि इथल्या लोकांचं मत जाणून घेतोय. इथे हवा कोणाची आहे, इथे तिरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं प्रशांत जगताप आणि मनसेकडनं साईनाथ बाबर, या तिघांमध्ये कोणाचं पारडं जड आहे हे लोकांना विचारणार आहोत. इथे कामं झाली आहेत, नाही झाली आहेत, इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेणार आहोत. चला दादा, हडपसर मतदारसंघात कोणाचं वार आहे आता, कोणाचं पारडं जड वाटतं? आमच्या दृष्टी तरी साईनाथ बाबर. का माहितीये का, काय चेतन तुपे मागच्या उभे होते आमच्या गावात, त्यांना बहुसंख्येने मत दिले, परंतु त्यांनी आमच्या रस्ता रुंदी ज्योती हॉटेल ते येवलेवाडी हा रस्ता रुंदी करू. आज रस्त्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं. झोपडपट्टीच्या भाग पाण्याची प्रॉब्लेम आहेत. साईनाथ बाबर असा माणूस आहे की तो कुणीही जाऊ द्या, त्याला मत ज्यांनी दिलं नाही ते जरी गेले तरी त्यांचं तो काम करतो. दुजा भाव कुठल्याही प्रकारचा करत नाही, कधी कोणाला म्हणत नाही की मला मत द्या. नमस्कार करणार, तुमच्या समस्या सॉल्व झाल्या का नाही परत फोन करून विचारणार. आपण सांगितलं बाबा साहेब बाबा असं असं आमचं इथं गटर तुंबले, त्या पाणी येत नाही आहे, तो त्या खात्याला कळवणार, खात्याचे लोक आले का नाही त्याच्या शहानिशा करून घेणार. मला तर असं वाटतं की साईनाथ भाऊला खूप चान्स आहे, कारण की त्यांनी भरपूर कामं केलेली आहे समाजासाठी, प्रत्येक लोकांसाठी. त्यामुळे असं वाटतं आम्हाला की ह्यावेळी आम्हाला भाऊलाच चान्स द्यावं. ताई नमस्कार, निवडणूक जवळ आलेली आहे, काय हडपसर मतदारसंघात कोणाची ताकद आहे? आमच्या साईनाथ बाबरची ताकद आहे. का असं वाटतं? आमच्या इथे पुष्कळ ध्यान देते, लक्ष देते, आमच्या खूप साकारी करते, त्याच्यामुळं आम्हाला साईनाथ बाबर पाहिजे. आता इथे ते विद्यमान आमदार आहे चेतन तुपे, चेतन तुपे जे आमदार असतात त्यांच्याबद्दल काय आहे? पण ते हरसच्या साईडचे आहे, आमच्या साईनाथ बाबर आमच्या साईडचे आहे. ते आम्हाला खूप साकारी करते, खूप लक्ष देते, म्हणून आम्हाला ते हवे. कोणाचं पारडं जड वाटतं इथे? मला तर चेतन दादा रूप आहे. का बरं? सगळीकडे नाही का त्यांचे म्हणजे नाही का कामं दिसून येतात नाही का लोकांना. मी इकडचं म्हणल्यावर आपलं मोहम्मदवाडी साईडला वगैरे बाबर वगैरे पण ठीक आहे त्यांचं, पण ते पण म्हणजे आहेत कामं वगैरे सगळं करून देत. चेतन तुपेंनी मागच्या 5 वर्षात काय कामं केले? काळेपाड्या साईडला रस्ते वगैरे, माळवडीमध्ये साधना विद्यालय रस्ते फुटपाथ वगैरे असतील ना सगळे ते बनवून काढलेत. हां, कारण सध्या मी एवढं लक्ष देत नाही, थोडं नाही का बिझनेस मध्ये थोडं बिझी आहे. यहाँ पे इलेक्शन का माहौल क्या है, किसका पगड़ा भारी है? साईनाथ बाबर. क्यों ऐसा लगता है? यहाँ उनका काम अच्छा है. हाँ. क्या क्या किया है? यहाँ पे पानी की व्यवस्था की है, बिजली की व्यवस्था की है, हर एक चीज की व्यवस्था की है. कुछ भी आप बोलो वो आ जाते है. यहाँ के अभी करंट MLA जो है चेतन तुपे, उनके बारे में क्या ख्याल है? उन्हें तो कभी आए नहीं, वो तो हमें नहीं पता है. पता नहीं क्या कौन जिंके. बाबर भाऊ जी है कमीत कमी 50,000 लीडची इच्छेनं येणार आहेत. आम्ही भाजपचेच कार्यकर्ते आहेत, पण आम्ही बहुलत मतदान देणार आहेत. इथं साईनाथ बाबरची ताकद आहे. काय बरं? कारण की त्यांनी इथं खूप कामं केलीत, रस्त्याचे, पाण्याचे, लाईटीचे, परत खेळण्यासाठी मैदानं वगैरे, व्यायामची शाळा, परत पाण्याची टाकी, परत आम्हाला म्हणजे पिकनिक वगैरे खूप चांगले कामं केलीत. म्हणून ते तिलंगी लढत आहे आत्ता, 3 जण उभे तिथे. कोणाचं पारडं जड वाटतं इथे तुम्हाला? कोणी असो कोणी येऊ तो आपल्या समाजासाठी काहीतरी काम करावं. साईनाथ बाबर आहे. कोण इथे? का बरं? काम इथे कामाचा मनुष्य. अच्छा, काय काय कामं केले? सगळ्याच गावात काय कोणतं काम नाही केलं, सगळेच कामं केले. अच्छा, चेतन तुपेंमधलं काय मत आहे? चेतन तुपे इकडे जास्ती फिरकलेच नाही. पण सांगा, तरी आता विद्यमान आमदार आहेत चेतन तुपे, त्यांनी कामं केलेत काय इकडे? नाही, इकडे तर काही फिरकले बी नाही, काहीच कामं नाही, काय नाही केले. आता इथं काही सांगता येत नाही. आता तिने व्यवस्थित आहे, तिने व्यवस्थित आहे. हां, पण चेतन तुपे आता खूप आमदार होते, पण त्याने काही काम केलेलं नाही. मतदान करणार ना? मतदान करणार ते आता प्रचार ऐकणार, कोण काय बोलतो, कोण असं त्याच्या मी मत ठरवणार, त्याच्यावरनं मत ठरवणार. आधी नाही ठरलेलं? अच्छा, बरं. मला सांगा, मी पवार साहेबाचा
शरदचंद्र पवार साहेबाचा. पण आता धोरण काय येतं पुढं बघू. तिकडचं काय कोण सांगतंय, कोण काय आश्वासन देतंय, कोण काय करतं ते ठरवू. मग आता कसं ठरवू मग मला सांगा. आता तुम्ही म्हणताय पवार गटात आहात तुम्ही, तर यांच्याकडनं जगताप साहेब उभे आहेत, प्रशांत जगताप, काय त्यांच्याबद्दल काय मत? जगतापचं काय माहिती का, जगताप तो वालोरीपूरचा आहे हो तो. अच्छा, तो ही नाही इनॉल्व्ह नाही झाला मतदारसंघात. सगळीकडे काम नाही आहे, सगळे काम नाही. अच्छा, माणूस चांगला पण हिचं काम नाही, हिचं आमचं स्थानिक माणूस आहे. आता बाबर असतं माझ्या बाबर चिराला तिकीट दिलं तर तो चीट लागून गेला असत. अच्छा, हां. पण आता साई गावात आहे का, आता आमच्या गावाजवळजवळ 80% साईला मत जातील ना स्थानिक म्हणून. मग एकंदरीत हडपसरचा विकास झालेला वाटतो का? नाही नाही, बिलकुल नाही. नाही बिलकुल नाही. इथले जे विद्यमान आमदार आहे चेतन तुपे, त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते मला चांगले आहे, पण असं ते म्हणजे एवढं पाहिजे तेवढं विकास नाही आहे. काय काय कामं इथे व्हायला पाहिजेत वाटतं? कामं म्हणजे आमच्याकडे तर रस्ताच नाही आहे, सगळे खड्डे खुट्टेच पडले, सगळे गाडी चालते आहे ना. अच्छा, झाली पाहिजे. समस्या काय काय तिकडे? हे रस्ते, लाईट, पाणी, गटर व्यवस्था, ओढ्याचा नाला आहे ना, समस्या आहे ना. या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. हां, कोण करेल या सॉल्व्ह वाटतं? हां, या सॉल्व्ह कोण करेल समस्या? काय साईनाथ पवार करेल ना सॉल्व्ह करतील. वाहतुकीचा प्रश्न हा रोडचा कोणी निवडून आलं तरी हा वाहतुकीचा प्रश्न हा सोडवा अशी अपेक्षा कोंढ कुठं ग्रामपंचायत होते मी व्यक्त करतो. साहेब, मूळ तर आमचा रस्ता रुंदी व्हायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे. आणि साईनाथ बाबर जर निवडून आलेच आणि येणारच, ते 100% काम करणार. काय इथल्या मेन समस्या काय? सगळ्यात पहिली गोष्ट तर इथलं जे आहे वाहतूक समस्या आहे. रोज रोड ब्लॉक असत आहे पूर्ण, व्हेकल जास्त आहेत, रोड शॉर्ट पडतात. सगळ्यात पहिले ते व्हायला पाहिजे. त्याचं काम होणं सर काय नसेल, सगळी कामं आहेत स्थानिक, महानगरपालिके नगरसेवकाची कामं आहेत स्थानिक. ह्यांची काय आमदारकी हाय लेवलची कामं येते काही नाहीच येत कोणत्या हाय लेवलची काय कामं येते. की महानगरपालिका साईनी काम एक नंबर केलं महानगरपालिकेचं, तेवढे काम चांगलं सर साईचं. म्हणजे टाक्या केल्या वरची शिवलेलं पाणी दिलं सर, काम एक नंबर साईचं महानगरपालिकेचं. हडपसर एवढा मोठा एरिया आहे, एक पण बसस्टॉप नाही चांगला, सगळे ते लोखंडी बनवून टाकलं. ते तर आपल्या खेडेगावाच्या साईडला पण आहेत, चांगलं बनवा पाहिजे. तेवढं मगरपट्टा एवढा मोठा आहे, सगळे बसस्टॉप लाईनला एक पाटी लावून टाकतात पिवळ्या बोटने, काय काम असं ते चांगलं बनवा पाहिजे काहीतरी.